दरम्यान एक मोठी बातमी पुढे येते आहे। अभिनेत्री दीपिका पदुकोणला कोरोनाची बाधा झाल्याचं कळतंय। या क्षणाची मोठी बातमी, अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे। संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करा असं आवाहन अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने केलं। अभिनेत्री दीपिका पदुकोणला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतोय। तिच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करावी असं दीपिकानं म्हटलेलं आहे, तसं आवाहन दीपिकानं केलं। अमृत सुतार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमृत, काय अधिकचा तपशील? ज्ञानेश्वर, आताच्या घडीची सर्वात मोठी आणि एक महत्वाची बातमी म्हणावी लागेल, सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला कोरोनाची लागण झालेली आहे। आणि याच्या आधी माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण अर्थात दीपिकाचे वडील यांनाही कोरोनाची बाधा झाली होती। आता दीपिकाला रुग्णालयात दाखल केलेलं आहे आणि तिने एक आवाहन केलेलं आहे की माझ्या संपर्कात आलेल्यांनी सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी आणि काळजी घ्यावी असंही तिनं एक आवाहन केलेलं आहे। परंतु आताची एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण एकीकडे आपण पाहतोय की पूर्ण IPL वरती एक संकट आलेलं आहे, कारण तेथील अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झालेली आहे, वाढते कोरोनाचे रुग्ण या पार्श्वभूमीवरती ज्ञानेश्वर IPL चे जे सामने आहेत ते रद्द केलेले आहेत। आणि दीपिकाची तब्येत कशी आहे? दीपिकाला आता रुग्णालयात दाखल केलेला आहे, तिच्यावरती उपचार सुरू आहेत आणि आता तिने एक प्रकारे आवाहन पण केलेलं आहे की संपर्कात आलेल्यांनी चाचणी सुद्धा करावी असं। नक्कीच, तेव्हा आपण पाहतोय पदुकोण कुटुंब कोरोना बाधित असल्याची माहिती मिळते। दीपिका पदुकोण हिला देखील कोरोनाची बाधा झालेली आहे। प्रकाश पदुकोण यांच्यासह पत्नी आणि मुलींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती। अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला देखील कोरोनाची बाधा झाली आहे।